छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल आपण आयुष्यभर जरी बोललो तरी खूप कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असले शख्सियत आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही जेवढे बोलाल, जेवढे लिहाल, जेवढे ऐकाल तेवढे कमी आहे. तर याच महान राजाबद्दल जे आहे, याच महान बादशहाबद्दल, याच महान महाराजाबद्दल, याच महान छत्रपतीबद्दल मी दोन शब्द या ठिकाणी सांगणार आहे. नमस्ते सस्त्रिया काल और अस्सलाम वालेकुम. मैं आपका दोस्त बादशाह रियाज पाटिल आप सभी लोगों का स्वागत करता हूं एक और नए और बेहतरीन वीडियो में. तो बहुत ही शानदार तरीके से जो है अपने लिम्बी चिंचोड़े गांव में छत्रपति शिवाजी महाराज जी की जो है जयंती उत्सव को मनाया जा रहा है आज के दिन. आज जो है 24 फरवरी का दिन है. बहुत ही शानदार तरीके से जो है आज के दिन पूरा बच्चे समारंभ होगा. बहुत ही खूबसूरत तरीके से जो है थोड़ा एंजॉय वगैरह करने वाले गाँव में लोगों के लिए जो है भक्तों के लिए खाना वगैरह भी बनाया गया है. तो बहुत ही शानदार तरीके से आज का एक कार्यक्रम होने वाला है और इंशाल्लाह अपन एक छोटा सा भाषण भी देने की कोशिश करेंगे छत्रपति शिवाजी महाराज के ऊपर अगर वक्त मिला तो. तो फिर चलिए बिना किसी देरी के शुरू करते हैं आज के इस कार्यक्रम को और देखते हैं क्या होता आगे. तो फिर चलो भाई लोग फाइनली जो है अपन पहुँच ली छत्रपति शिवाजी महाराज जी के बैठक स्थान पर जहाँ पर हमारे लिम्बी चिंचोड़ी गांव में उनको बिठाया गया है, उनका उनकी स्थापना की गई है. और बहुत ही खूबसूरत तरीके से आप लोग देख सकते हैं यहाँ पर पूरी तैयारी चल रही, पूरे रंगोली वगैरह बना रहे बच्चे लोग, पूरे बच्चे लोग एंजॉय भी कर रहे. बहुत ही खूबसूरत तरीके से जो है पूरी तैयारी चल रही पूरी छत्रपति शिवाजी महाराज जी के. यहाँ पर जो है सभी भाविकों के लिए, सभी भक्तों के लिए जो है दाल चावल का भी जो आयोजन किया गया है बहुत ही खूबसूरत तरीके से. तो फिर चलो देखेंगे बोलते कार्यक्रम की शुरुआत कैसा होती है, क्या होती है कि नहीं देखेंगे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य प्रतिमेसमोर भव्य दिव्य असे ट्रॉफीजचं जे आहे अनावरण करत आहेत आमचे अभिषेक सुतार भाऊ. खूपच जबरदस्त प्रकारे जे आहे या ठिकाणी सर्व ट्रॉफीजला जे आहेत आणण्यात आलेले आहे आणि थोड्याच वेळामध्ये जे आहे ही सर्व ट्रॉफी जे आहेत आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विजेते टीम्सला जे आहे देण्यात येणार आहेत. तर जे जे टीम्सचे मेंबर या ठिकाणी आलेले आहेत त्या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेज समोर येऊन जे आहे स्थानापन्न व्हावे. आणि आता थोड्याच वेळामध्ये जे आहे या कार्यक्रमाची सुरुवात होईल जेव्हा आपले सर्व प्रमुख पाहुणे या ठिकाणी येतील. नमस्ते सस्त्री अकाल आणि अस्सलाम वालेकुम. मी तुमचा मित्र बादशाह रियाज पाटील या ठिकाणी तुम्हा सर्वांचं जे आहे स्वागत करतो. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या भव्य दिव्य अशा बक्षी समारंभ व तसेच जयंती उत्सव साजरा करण्यासाठी तर या ठिकाणी आपल्या लिंबी चिंचोळी गावचे सर्व गावकरी उपस्थित आहेत त्या सर्व गावकऱ्यांचा मी या ठिकाणी स्वागत करतो. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपले सर्व मान्यवर सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. तर जोपर्यंत आपले मान्यवर येतील तोपर्यंत या भेटलेल्या पावल्या वेळामध्ये जे आहे मी तुम्हा सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल दोन शब्द सांगू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज हे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्याबद्दल आपण आयुष्यभर जरी बोललो तरी खूप कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे असले शख्सियत आहेत ज्यांच्याबद्दल तुम्ही जेवढे बोलाल, जेवढे लिहाल, जेवढे ऐकाल तेवढे कमी आहे. तर याच महान राजाबद्दल जे आहे, याच महान बादशहाबद्दल, याच महान महाराजाबद्दल, याच महान छत्रपतीबद्दल मी दोन शब्द या ठिकाणी सांगणार आहे. सर्वप्रथम मी स्वराज्य माता जिजाऊ यांना वंदन करतो. स्वराज्य रक्षक संभाजीराजे त्यासोबत भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी त्यासोबत अल्पसंख्याकांचे जनक छत्रपती शाहू महाराज त्यासोबतच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजी त्यासोबतच सरकारे आलम मोहम्मद रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अशा या सर्व महान लोकांना वंदन करून छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून या ठिकाणी जे आहे मी माझ्या या भव्य दिव्याच्या भाषणाची सुरुवात करू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचे नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे खूप मोठे समाज सुधारक होते. त्यांनी सर्व भारतासाठी काम केलेलं आहे, सर्व जगासाठी काम केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा अगोदर महाराष्ट्राची स्थिती जी आहे खूप खराब होती. आपल्या हिंदुस्थानाची स्थिती जी आहे खूप वेगळी होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा अगोदर
मराठी माणसाला जे आहे गुलामाचा प्रदेश असे म्हणले जायचे. या ठिकाणाहून जे आहे एकही राजा जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदर महाराष्ट्रामधून आपल्या या प्राया महाराष्ट्रामधून आपल्या या महान महाराष्ट्रामधून एकही राजा जे आहे जन्माला येत नव्हता. जे कोणी होते ते सर्व सैनिक म्हणूनच काम करायचे. आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या राजांनी राज केला, मुघलांनी राज केला, आदिलशाहीने राज केला, निजामशाहीने राज केला, त्यासोबतच जे आहे यादवांनी राज केला. खूप साऱ्या मोठमोठ्या राजांनी जे आहे या ठिकाणी राज केलेले आहे आणि त्यांच्या राज्यामध्ये जे आहे लढण्यासाठी त्यांच्या राज्यामध्ये कार्य करण्यासाठी जे आहे मराठ्यांचा वापर ते राजे लोक करायचे. तर हीच गोष्ट जी आहे आपल्या राजमाता जिजाऊंना आवडली नाही आणि त्यांनी लहानपणापासूनच बालपणापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयात जे आहे क्रांतीची जी आहे ज्वाला भरकवली होती. 19 फेब्रुवारी 1630 तो दिवस उजाडला. ज्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत संपूर्ण महाराष्ट्राला अंधेरातून बाहेर काढणारे संपूर्ण महाराष्ट्राचे संपूर्ण हिंदुस्थानाचे सर्वात मोठे छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्म जे आहे शिवनेरी किल्ल्यावर झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे एखाद्या सूर्याप्रमाणे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जे आहे आपल्या भारताच्या इतिहासामध्ये सर्वात महत्वपूर्ण मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज हे बालपणापासून खूपच चतुर होते, खूपच हुशार होते. ते प्रत्येक गोष्ट जी आहे खूपच लवकर जी आहे अवगत करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे बालपणापासूनच त्यांच्या आऊसाहेबांनी जे आहे मोठमोठे जे आहे वीरांचे शूरवीरांचे जे आहे गाथा सांगितले होते. त्यांना जे आहे रामायणाच्या कथा महाभारताच्या कथा हा मोठमोठे जे राजे होते जे हिंदू राजे होते जे मोठमोठे महान राजे होते त्यांच्या कथा सांगितल्या होत्या आणि त्या कथांना जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे सर्व कथांना जे आत्मसात केले व त्यांच्यावर जे बालपणापासून जे शौर्य वीराचे जे आहे संस्कार झाले. छत्रपती शिवाजी महाराजांनी लहान बालपणापासून जे आहे आपल्या भविष्यातील सवंगड्यांचे जे आहे सवंगडी गोळा करण्याचे काम केले. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वप्रथम जे आहे पुण्यात आले व त्यांनी जे आहे आपल्या राजकारभाराचे जे आहे काम सुरू केले. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे आहे फक्त पुण्याची जागीर होती जे त्यांच्या वडिलांना जे आहे आदिलशहाकडून एक इनामी जागीर म्हणून भेटलेली होती ते होते पुणे. तर पुणे शहरातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बालपणापासूनच जे आहे राज्याची जे सुरुवात केली स्वराज्याची सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांची जी पूर्ण कहाणी आहे यांची जी पूर्ण गोष्ट आहे ही झिरो पासून हिरो बनण्याची गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पुण्यासारख्या एका लहानशा ज्या राज्याचे राजे होते आणि त्याहून तेथून जे आहे त्यांनी आपल्या स्वराज्याची सुरुवात केली व ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत बनले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळा हा शब्द जे आहे अवगत केला. मावळा म्हणजे खूपच जे आहे याचे खूप मोठे जे आहे अर्थ आहे या शब्दाचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये जे आहे फक्त हिंदूच नव्हते, फक्त मराठीच नव्हते, तर यामध्ये जे आहे जैनीम होते, यामध्ये मुस्लिम होते, यामध्ये पठाण होते, यामध्ये जे आहे विविध जाती जमातींचे विविध जे वर्णाचे विविध पंथांचे लोक सामील होते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व लोकांना एकत्रित करण्याकरिता या सर्व लोकांना एका छत्राखाली आणण्याकरिता जे आहे मावळा हा शब्द जे आहे त्यांनी अवगत केला आणि सर्व आपल्या सवंगड्यांना मावळा या नावाने जे आहे ते हाक मारू लागले. छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आहे जीवन जे आहे खूपच महत्वपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपण जेवढे बोलू तेवढे कमीच आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत हे काही लोक जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक असे म्हणतात, परंतु मी या वाक्याला जे आहे थोडे ऍडव्हान्स करू इच्छितो, या वाक्याला अजून थोडे चांगले बनवू इच्छितो. छत्रपती शिवाजी महाराज हे गो ब्राह्मण प्रतिपालक तर होतेच, त्यासोबतच जे आहे छत्रपती शिवाजी महाराज हे समाज प्रतिपालक सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज हे समाज प्रतिपालक सुद्धा होते. छत्रपती शिवाजी महाराज हे 11 पगार जाती जमाती 11 अनुतेदार व 12 बलुतेदारांचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी या सर्व लोकांना जे एकत्रित करून महाराष्ट्रातील सर्व
मराठी बांधवांना एकत्रित करून त्यांनी जे आपल्या स्वराज्याची सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याच्या संपूर्ण कार्यकाळामध्ये जे आहे त्यांना खूप सारे कठिणाई आले. त्यामध्ये जे आहे त्यांना काही राजांसोबत सुद्धा जे युद्ध करावे लागले. त्यामध्ये त्यांचे काही भाऊगीतले सुद्धा लोक होते. त्यामध्ये जे आहे चंद्रराव मोरे होते. त्यामध्ये जे आदिलशाही होती, त्यामध्ये निजामशाही होती, त्यामध्ये मुघल सुद्धा होते. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन जे आहे या सर्व लोकांना जे हरवत, या सर्व राजांना हरवत जे आहे आपल्या स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या स्वराज्याच्या पूर्ण कालखंडामध्ये या सर्व स्वराज्याच्या बांधण्यामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे मदत त्यांच्या सर्व मावळ्यांनी केली. ज्यामध्ये जे आहे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, त्यामध्ये जे आहेत यशाजी कंक, त्यामध्ये असे खूप लहान महान लोक आहेत प्रतापराव गुजर, सिद्धे, असे खूप सारे मोठमोठे लोक आहेत ज्यांचे आज आपण या ठिकाणी नाव घेत बसतो. तर पूर्ण रात्र जे आहे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचे नाव घेण्यामध्ये जाईल. अशा अनेक मावळ्यांच्या ज्या आहे रक्ताने ज्या आहे अशा या अनेक मावळ्यांचे जे आहे बलिदानाचे जे आहे आज या ठिकाणी हे संपूर्ण स्वराज्य उभारले गेले आहे. आज हे संपूर्ण स्वराज्य उभारले गेले आहे. या सर्व शूरवीरांच्या बलिदानाने जे आहे आज हे पूर्ण स्वराज्य उभारले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही सवंगड्यांना हे सुद्धा माहीत नव्हते की पुढे भविष्यात जे आहे आपले स्वराज्य बनेल का नाही बनेल. परंतु त्यांना जे छत्रपती शिवाजी महाराजांवर अतुलात जे विश्वास होते ते स्वतःच्या जीवापार जे छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वास करायचे आणि त्यांच्या त्या विश्वासाने जे आहे काही महान क्रांतिकारी छत्रपती शिवाजी महाराजांचे काही महान मावळे जे आहेत त्यांच्या राज्याभिषेकाच्या अगोदर जे आहे काही महान मावळ्यांचं जे निधन झालं त्यामध्ये जे आहेत आपले प्रतापराव गुजर आले, त्यामध्ये जे आहेत आपले तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे असे महान महान जे आहेत सेनानी जे आहेत सामील आहेत. या सर्वांच्या जे आहे रक्ताने जे आहे या सर्वांच्या बलिदानाने जे आहे आज हे स्वराज्य उभारले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज या हे जे आहेत आपल्या सर्व सवंगड्यांना फक्त आपले साथीदारच नव्हे तर आपल्या भावाप्रमाणे ट्रीट करायचे. काही लोक म्हणतात की बाबा आज माझ्यासोबत काही लोक काम करत आहेत तर ते फक्त कामापुरतेच आहेत, आपले हे फक्त मित्रच आहेत. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्व मावळ्यांना जे आहे फक्त आपले सवंगडीच नाही, फक्त आपले मित्रच नाही, फक्त आपले सरदारच नाही तर आपले भाऊ आहेत, आपले भाऊकीचे आहेत असे समजून जे आहे ते त्या सर्वांसोबत जे वागायचे. म्हणूनच ते सर्वजण जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांकरिता जे आहे बलिदान देण्याकरिता तयार झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांकरिता आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या स्वराज्याकरिता आपल्या प्राणांची आहुती दिली. छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचा खूप आदर करायचे. आज या ठिकाणी जे आहे आपले प्रचंड मावळे जमलेले आहेत, त्यांचा उत्साह मला खूप चांगला वाटत आहे पाहून. सर्व लहान मोठे मावळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्या सर्वांना मी सांगू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज हे महिलांचे खूप आदर करायचे, खूप म्हणजे खूप आदर करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणीचा एक किस्सा आहे. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांकडे जे आहे पुण्याची जागीर आली होती तेव्हा त्यांनी ते जे आहेत सभा भरवायचे आपल्या राजवाड्यामध्ये जे सभा भरवायचे आणि त्या ठिकाणी जे आहे ते आपल्या राज्यातील सर्व लोकांचे जे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचे. तर असाच एक प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांकडे आला. माझी सर्व मित्रांची विनंती आहे की सर्वजण जे शांत बसावे. या ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगतोय आपण, चेष्टा चालू नाहीये. जरा सर्वजण जरा शांत चित्ते ऐकून घ्या ही विनंती प्लीज. साहेब भाषण मारा केळावे सारे आणि केळावे अजिबात यार गोळे मारतात खुर्ची कसो खेळतो मोल नमोत नोडू केळावे आल्यानंतर शिवाजी महाराज पूर्ण इतर इतिहास होतो निम 34 आले मी कलसे केला आठ इतिहास होतो यान प्रश्न येतो इतर आगाने केळावर हिंग याका येतो हांग याका येतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचा किस्सा आहे. त्यांच्या सभामध्ये जे आहे एक प्रश्न आला त्यांच्या समोर. त्यांच्या पाशी एक बाई आली आणि ती म्हणाली की माझ्यासोबत जे आमच्या गावाच्या पाटलाने जे आहे अपकर्म दुष्कर्म जे आहे केलेले आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे आपल्या मावळ्यांना तुरंत त्यांनी थोडाही वेळ जे आहे इंतजार केला नाही आणि तुरंत जे आहे त्या पाटलाला जे आहे ओढत जे आहे या राजवाड्यामध्ये जे आणण्याचा जे आहे त्यांनी निर्णय दिला.
तर त्यांचे मावळे जे छत्रपती शिवाजी महाराजांचे आज्ञेने त्या पाटलाजवळ गेले आणि त्या पाटलाला जे आहे ओढत जे आहे राजवाड्यामध्ये आणले. तेव्हा तो पाटील म्हणाला की आम्ही जागीरदार आहोत, आम्ही जमीनदार आहोत, आम्ही मोठे आहोत, बाया वगैरे काही नाही आमच्यासाठी, आम्ही बाई नसू किंवा शेती नसू आमच्या समोर काही नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले बाई ही कोणाची जागीर नाही, बाई ही कोणाची जागीर नाही, बाई जी आहे ही आई असते, ही बहीण असते, ही शक्ती असते, ही माता असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागेच त्या माणसाचं जे आहे चौरंगा करण्याचा जे आदेश दिला. तुम्हा सर्वांना चौरंग्याचा अर्थ सांगू का? चौरंगा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जागेच जे आहे त्या पाटलाचे दोन्ही हात दोन्ही पाय कापण्याचा जे आहे आदेश दिला. व त्यानंतर जे आहे त्या पाटलाचे जे आहे जायदादीमधील जे आहे आर्थिक जायदाद जे आहे त्या ज्या बाईसोबत त्यांनी जे दुष्कर्म केला होता त्या पाटलाने त्या बाईच्या नावावर केले आणि त्या पाटलाचे जे चौरंगा केला त्याचे दोन्ही हात कापले, त्याचे दोन्ही पाय कापले आणि त्याची जीभ सुद्धा कापली आणि त्याला जे आहे उदाहरण म्हणून जे आहे मंदिरा बाहेर बसवले ताकी लोकांना कळायला पाहिजे जे कोणी बाई माणसासोबत जे दुष्कर्म करेल, जे कोणी बाई माणसाकडे वाईट नजरेने पाहिजे त्याच्यासोबत जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये असेच करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराज हे एवढे महान राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांकडे जेव्हा कल्याणच्या नवाबाच्या सुनेला आणण्यात आले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहे त्यांचा आदर केला, त्यांना जे आहे माता म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज एक मुसलमान बाई होती ती. कोण मुसलमान बाईला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जेव्हा आणण्यात आले तेव्हा छत्रपती शिवाजी काय म्हणतात, तुम्ही माझ्या माते समान आहात, आमच्या मावळ्यांनी जे काही तुमच्यासोबत काही वाईट कृत्य केलं असेल तर मला माफ करा आणि त्यांना गोलीमध्ये बसवून पूर्ण शाही इंतमामामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मातेप्रमाणे जे आहे त्यांना विदाई दिली आणि त्यांना जे नवाबांना परत केले. तर हे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. आणि आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारे लोक आहोत आणि आज जे आहे आपण आपल्या स्वतःच्याच आई बहिणींचा जे आहे आदर करत नाही. तर जर तुम्ही खरे शिवभक्त असाल, जर तुम्ही खरे छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारे असाल तर मला या ठिकाणी जे वचन दिया की तुम्ही जे आहे सर्व आई बहिणींचे जे आहे या ठिकाणी सन्मान कराल. छत्रपती शिवाजी महाराज ज्या प्रकारे सन्मान करायचे त्या प्रकारे जे आहे त्यांचे सन्मान कराल. छत्रपती शिवाजी महाराज यांना शेतकऱ्यांचा सुद्धा खूप आदर होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे आपल्या सर्व सैनिकांना सांगितले होते की तुम्ही कोणत्याही राज्यात जावा, कुठेही युद्धावर जावा, त्या ठिकाणी जे आहे कोणत्याही शेतकऱ्याच्या एका सुद्धा अन्नधान्याला जे आहे नुकसान होता कामा नये, त्याच्या एका सुद्धा रोपट्याला सुद्धा नुकसान होता कामा नये, त्याच्या एका सुद्धा रोपट्याला एका सुद्धा झाडाला जे आहे हात लागता कामा नये. तर हे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. जेव्हा दुष्काळाचा वेळ राहायचा तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे जे कर्ज पूर्णपणे जे शेतावरचं कर असायचं ते माफ करायचे शेतकऱ्यांचा. तर हे होते आमचे छत्रपती शिवाजी महाराज जे शेतकऱ्यांचा सुद्धा खूप आदर करायचे. जेव्हा पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या बालपणी आले राज्य करण्यासाठी तेव्हा आदिलशहाचा सरदार जे आहे पुण्यामध्ये कोणालाही शेती करायला देत नव्हता. तर तेव्हा राजमाता जिजाऊ व तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे पुण्यामध्ये जे आहे सोन्याचा नांगरणी केली आणि त्या ठिकाणी जे शेतीची सुरुवात केली ती. हे तर हे होते आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांना जे खालच्या तबक्याचे लोक होते, जे खालच्या जातीचे जे लोक होती, ज्या जे रंजले गांजलेली लोक होती, जे अत्याचार झालेली लोक होती त्यांच्यावर खूप दया होती छत्रपती शिवाजी महाराजांना. छत्रपती शिवाजी महाराज हे त्या लोकांचे सुद्धा खूप आदर करायचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण राज्यामध्ये जे आहे कोणत्याही प्रकारचे उच नीच नव्हते, कोणत्याही प्रकारचे जे आहे उच्च भाव नीच भाव नव्हते, कोणत्याही प्रकारचे जे आहे धर्माबद्दल जे कोणत्याही प्रकारचे बंधन नव्हते, कोणत्याही प्रकारचे जे आहे त्या ठिकाणी जे आहे त्यांना प्रॉब्लेम नव्हते. छत्रपती शिवाजी महाराज हे जेवढे हिंदूंचे राजे होते, जेवढे मराठ्यांचे राजे होते, जेवढे जयभीमचे राजे होते तेवढे जे आहे ते मुसलमानांचे सुद्धा राजे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काम जे आहे त्यांच्या दुश्मनांनी केले, ज्या प्रकारे खूप साऱ्या मुस्लिम राजांनी जे आहे खूप सारे जे मंदिर पाडले, खूप सारे जे आहे मठांना उद्ध्वस्त केले, त्या प्रकारे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही त्यांच्या पूर्ण राजकारण्यामध्ये एकाही दर्ग्याला हात लावले नाही, एकाही मस्जिदीला हात लावले नाही. त्यांनी जे आहे त्यांच्या पूर्ण
सैनिकांना जे आदेश दिले होते की कोणत्याही मस्जिदेला कोणत्याही दर्ग्याला कोणत्याही धर्मस्थळाला कोणत्याही धर्माचे असू दे कोणत्याही धर्मस्थळाला जे हात लागता कामा नाही। जेव्हा युद्धामध्ये जे आहे कोणत्याही कॅम्पेन मध्ये तेव्हा जे त्यांना मुस्लिम धर्मा रिलेटेड कोणतीही वस्तू सापडायची ते हिरवा वस्त्र असू दे किंवा कुरान शरीफचे कोणते पन्ने असू दे तर छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत पूर्ण आदराने ते सर्व जे आहेत गोष्टी मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचवायचे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे आहे आमच्या मुस्लिम समाजामध्ये खूप सारे जे आहेत काय म्हणजे गलतफहमी आहेत। आमचे मुस्लिम समाजाचे खूप सारे बांधव जे आहेत या ठिकाणी जमलेले आहेत तर खूप साऱ्या बांधवांना असे वाटते की छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त जे आहे हिंदूंचे राजे होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये जे आहे फक्त हिंदू लोकांचे जे समाविष्ट होते तर त्यांची ही जी गैरभावना आहे ती मी या ठिकाणी दूर करू इच्छितो। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये कोण कोण होते त्या लोकांची मी जे या ठिकाणी नावं घेऊ इच्छितो। आपल्याला जे आहे तर आपल्याला जे आहे हे माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे अफजल खानाचं जे आहे कातड्यात जे काढले होते। छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे अफजल खानाचे वध केले होते प्रतापगडाच्या पायथ्याशी। परंतु आपल्याला हे माहिती आहे का ते वाघ नखे छत्रपती शिवाजी महाराजांना कोणी दिले होते? छत्रपती शिवाजी महाराजांना वाघ नखे देण्याचं काम जे आहे रुस्तमे जमान यांनी केलं होतं ते मुसलमान होते। छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्रतापगडावरील अफजल खानाच्या भेटीसाठी जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत 10 अंगरक्षक गेले होते त्यातील आपल्याला जीवा महान माहीत आहेत। परंतु आपल्याला हे माहिती आहे का त्या 10 अंगरक्षकांपैकी एक अंगरक्षक सिद्धी इब्राहिम होते ते एक मुसलमान होते। आग्र्याची सुटका हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु आग्र्याच्या सुटक्यामध्ये जे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतीसाठी आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात मोठे आणि सर्वात प्रधान सेवक असलेले आपल्याला सय्यद मदारी मेहतर माहीत आहेत का ते एक मुसलमान होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याच्या सुटकेमध्ये मदत केली होती। त्यानंतर नेसारीच्या युद्धामध्ये सिद्धी हिलाल यांची 5 मुले जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जे आहेत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती ते 5ही मुसलमान होते। महाराजांच्या सर्वात पहिल्या मावळ्यांपैकी एक नूर खान बेग हे सुद्धा एक मुसलमान होते ज्यांना जे आहे आदिलशहाने छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्यासाठी पाठवले होते। परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत 1-2 दिवस राहिल्यानंतर त्यांच्या वागणुकीला पाहून छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्या दिलीला पाहून त्यांच्या राज्य करण्याच्या तरीक्याला पाहून जे आहेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची क्षमा मागितली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आश्रयात गेले व आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांनी जे सेवा केली। तर ते होते नूर खान बेग छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात पहिल्या मावळ्यांपैकी एक। त्यानंतर वेड्यात मराठे वीर दौडले 7 हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामधील जे आहे प्रतापराव गुजर आपल्याला माहिती आहेत। परंतु त्यांच्या सोबत त्या 7 शूर वीरांपैकी एक सिद्धी हिलाल आपल्याला माहिती आहेत का ते एक मुसलमान होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 7000 जे आहेत मुस्लिम सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेमध्ये होते। छत्रपती शिवाजी महाराजांना जे आहेत भारताच्या नेव्हीचे जे आहेत जनक मानले जाते नौदलाचे जनक मानले जाते आणि त्याच नौदलाचे जे आहेत सर्वात प्रथम जे आहेत प्रमुख होते हजरत दर्या सारंग रहमतुल्लाह अलैह ते सुद्धा एक मुसलमान होते ज्यांनी 3 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांकरिता इंग्रजांना हरवले होते। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रधान सचिव हे काजी हैदर होते हे एक मुसलमान होते। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायदळाचे सरदार शमाकांत होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे तोफखाना प्रमुख जे आहेत इब्राहिम खान गार्दी होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे कट्टर मित्र कुतुब शहा होते ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे 1677 मध्ये हैदराबाद मध्ये जे खूप मोठ्या दिलेरीने जे खूप मोठ्या स्वागताने जे आहेत त्यांचे स्वागत केले होते त्यांची जे भेट घेतली होती। त्यानंतर आपल्याला जे आहे हवलदार सिद्धी अंबर वाहवा माहिती आहेत का? त्यानंतर आपल्याला आरमार अधिकारी सिद्धी मिस्त्री व सुलतान खान माहिती आहेत का? आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार सुभेदार सुलतान खान दाऊद खान माहिती आहेत का? आपल्याला हे माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केल्याबद्दल ज्यांनी 4 वर्ष तुरुंगवास घेतला इंग्रजांच्या काळामध्ये ते होते अल्लापक्ष
त्यानंतर सर्वात शेवटचे नाव म्हणजे महाराजांचे एक आध्यात्मिक गुरु जे केळशीचे याकूब बाबा रमतुलाले, ज्यांच्या दर्गा बांधण्यासाठी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज व पहिले पेशवा बाजीराव पेशवे यांनी जे मदत केली होती त्यांच्या दर्ग्याच्या बांधणीसाठी. तर मी शेवटी एवढे सांगू इच्छितो की छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही समाजाचे, एका समाजासाठी आले नव्हते तर ते संपूर्ण हिंदुस्थानाचे इतिहास बदलण्यासाठी आले होते. संपूर्ण इतिहास सोळा संपूर्ण भारताच्या संपूर्ण हिंदुस्थानाच्या ज्या इतिहासाला बदलण्यासाठी आले होते, संपूर्ण हिंदुस्थानाचे जे आहे काया पलट करण्यासाठी आलेले होते. महाराजांना जाणून घ्यायचे असेल तर महाराजांना जाणून घेण्यासाठी नेत्याचे 10 मिनिटाचे भाषण, 2.5 तासाचे चित्रपट किंवा नाटक, 100 भागाची मालिका ही पुरेशी नाही. बल्कि महाराजांना जाण्याची असेल तर महाराजांविषयी पुस्तके वाचा. महाराजांविषयी खूप साऱ्या मोठमोठ्या इतिहासकारांनी जे आहे खूप सारे बेहतरीन असे पुस्तके लिहिलेली आहेत. ज्या पुस्तकांमधून जे आहे मी या ठिकाणी ही माहिती वाचलेली आहे, ही माहिती जी घेतलेली आहे. जर कोणाला महाराजांबद्दल अजून काही जाणून घ्यायचे आहे, जर कोणाला महाराजांबद्दल आणखी माहिती जाणून घ्यायची असे आहे तर त्यांनी ही पुस्तके आवर्जून वाचावी. ही सर्व पुस्तके जे आहेत तुम्हाला सोलापुरातील हिराचंद नेमचंद वाचनालयामध्ये भेटतील, जे आपल्या किल्ला बगीचेच्या बाजूला आहे. त्यामध्ये काही पुस्तकांची नावे या ठिकाणी मी घेऊ इच्छितो. त्यातील पहिलं आहे राजा शिव छत्रपती जे बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिले आहे. दुसरे आहे तर राईज ऑफ मराठा पॉवर जे जस्टिस रांगडा यांनी लिहिलेले आहे. त्यानंतर छावा जे शिवाजी सावंत यांनी लिहिलेलं आहे. आणि सर्वात शेवटच्या की सर्वात महत्वाचे म्हणजे शिवाजी हिज लाईफ अँड टाइम बाय गजानन भास्कर मेंढरे. तर हे सर्व महान पुस्तके वाचून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल जाणून घेऊ शकता. तर तुम्ही माझे भाषण शांत चित्तेने ऐकून घेतला यासाठी जय मी तुमचे आभार व्यक्त करतो. आप सभी लोगों का बहुत बहुत शुक्रिया आज के इस बेहतरीन एपिसोड को आखिर तक देखने के लिए. अगर आपको आज का ये शानदार, जानदार, ज़बरदस्त, ज़ोरदार और बेहतरीन एपिसोड पसंद आया है तो ऐसे ही बेहतरीन एपिसोड्स को सबसे पहले देखने के लिए इस वीडियो को जो है लाइक करो, ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो, कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ. और जाने से पहले हमारे यूट्यूब चैनल को ऐसे ही बेहतरीन वीडियोज़ को, सीरीज़ को सबसे पहले देखने के लिए सब्सक्राइब करो. तो फिर तब तक के लिए अलविदा, मिलेंगे फिर से इस बेहतरीन वीडियो सीरीज के अगले एपिसोड में, जहां पर जो है हम बेहतरीन तरीके से जो है इस पूरे कार्यक्रम की शाही शुरुआत करेंगे. तो फिर तब तक के लिए अलविदा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.